स्वतंत्र विदर्भाचा प्रस्तावच नाहीये, केंद्र सरकारने लोकसभेमध्ये हे स्पष्ट उत्तर दिले. भाजपच्या अशोक नेते यांच्या प्रश्नाला हे उत्तर दिले, स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव केंद्रापुढे नाहीये. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे महाराष्ट्रातून विदर्भाला वेगळं काढून त्याचं स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा कुठलाही प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याचं लोकसभेमध्ये स्पष्ट झालंय. स्वतंत्र विदर्भ स्थापन करण्याचा विचार हा केंद्र सरकार करत नसल्याचं उत्तर लोकसभेत देण्यात आलंय. भाजपच्या अशोक नेते यांनी या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेला होता आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी याला लेखी उत्तर दिलेलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या शाळांमध्ये आजपासून आता पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होत आहेत. मात्र शिक्षण विभागाच्या आणि शिक्षकांची बेफिकिरी समोर येते. अजूनही जवळपास 3,800 शिक्षकांनी लसीचा पहिला डोसच घेतलेला नाहीये आणि त्यामुळे अनेक शाळा सुरू होण्यामध्ये आता अडचणी येत आहेत. निवासी आश्रमशाळा आजपासून सुरू होणार आहेत. 5वी ते 12वीचे वर्ग असलेल्या आश्रमशाळा आजपासून सुरू होणार आहेत आणि या आश्रमशाळांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. आजपासून प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा भरणार आहेत. दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे नातेवाईक डॉक्टर यांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आलेले आहेत. रुग्णांच्या इमारतीमध्ये राहणाऱ्या 17 जणांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आहेत आणि या व्यक्तींच्या संपर्कातल्या 19 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. दक्षिण आफ्रिकेसह इतर आफ्रिकन देशातून महाराष्ट्रात आलेले 6 प्रवासी कोरोना बाधित आढळलेत. कल्याण, डोंबिवली, मुंबई तसंच मीरा भाईंदर, पुणे या भागामध्ये आफ्रिका खंडातून आलेले प्रवासी हे पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि पिंपरी चिंचवडमध्ये नायजेरियातून आलेले 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. आंतरराष्ट्रीय प्रवाशांचं विशेष सर्वेक्षण आता सुरू करण्यात आलं आहे. चाचण्यांची संख्या वाढवा असे केंद्रानं राज्य सरकारला आदेश दिलेत. ओमिक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर हे आदेश दिलेले आणि आरटीपीसीआर आणि आरएटी या चाचण्यांद्वारे ओमिक्रॉन या कोरोनाचा नवा उत्परिवर्तित विषाणू समजू शकतो. देशात एकही या विषाणूचा रुग्ण नसल्यानं आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर आता बारकाईनं लक्ष देण्याची सूचना केंद्रानं केली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंट संदर्भात केंद्र सरकार अलर्ट मोडवर आलेली आहे. आज या विषयावर चर्चा होणार आहे. 2 वाजता आरोग्यमंत्री या संदर्भात माहिती देणार आहेत आणि लोकसभेच्या नियम 193 नुसार आज या विषयावर चर्चा होणार आहे. तेव्हा नेमके काय निर्णय घेण्यात येतात हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. ओमिक्रॉनच्या या संभाव्य संकटामुळे केंद्र सरकार आता अलर्ट झालं आहे आणि त्यामुळे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्रानं एक कठोर नियमावली तयार केली आहे. या प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी 15 दिवसांची प्रवासाची माहिती सादर करायची आहे आणि प्रवाशांची विमानतळावर आरटीपीसीआर टेस्ट होईल आणि ही टेस्ट निगेटिव्ह आली तरी प्रवाशांना 14 दिवस हे होम क्वारंटाईन राहावं लागणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे